लहान मुलांचा शिक्षणाचा पाया हा ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये सुरू होतो, परंतु कित्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा शिकस्त झालेल्या आहेत। कुठे शाळा आहेत तर शिक्षक नाही, शिक्षक आहेत तर विद्यार्थी नाहीत, असा कारभार कुठे चालत आहे। परंतु आजही अशी एक शाळा आहे की शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये प्रगतिशील आहे। पाहूयात एक रिपोर्ट। अकोला तालुक्यातील व अकोल्यावरून 50 किलोमीटर अंतरावर असलेले पातुरनंदापूर गटग्राम पंचायत मधील 500 लोकसंख्येच्या वस्तीचे सोनखास हे गाव शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून गेले आहेत आणि त्यांचेच उद्गार या सोनखास गावातील लोकांनी मनावर घेतले। या गावात जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा 4थ्या वर्गापर्यंत आहे आणि या लहानशा गावांमध्ये या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी सर्व सुख सुविधा उपलब्ध आहेत। पाण्याची व्यवस्था, शाळेमध्ये साफसफाई, शाळेमध्ये गार्डन, संगणक आणि या शाळेचे शिक्षक लिफ्ते सर, देशमुख सर हे दोन्ही शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांची व शाळेची काळजी घेणारे असल्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत एक नंबरवर आहेत। 3 वर्षाआधी सेमी इंग्रजी वर्ग सुरू केले। शैक्षणिक सत्र 2022-23 या वर्षापासून शाळेतील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांच्या सहकार्याने LKG व UKG वर्ग सुद्धा सुरू करण्यात आले। या वर्गाला अध्यापन करण्यासाठी गावातील स्वयंसेविकांची नियुक्ती करण्यात आली। अतिशय कमी खर्चात गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने गावातील सर्व नागरिक शाळेमध्ये लक्ष केंद्रित करून व शिक्षकांना सन्मानाची वागणूक देऊन गावातील नागरिक शाळेसाठी कोणत्याच गोष्टीची कमी पडू देत नाही। या लहानशा सोनखास गावात दर्जेदार शिक्षणाचा पाया रोवला जात आहे। आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळत असल्यामुळे या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे। जनाब पांडुरंग सुधाकरराव मुळे, सोनखास जिल्हा परिषद शाळेचे आमच्या उन्नतीच्या मागे शिक्षक लोक पण आहे, गावकरी मंडळी आहे, सगळ्याचं सहकार्य आहे। त्यातले आता कॉन्व्हेंटचा शाळा पण चालू केली सरनं। कॉन्व्हेंट कधीपासून केलं चालू? कॉन्व्हेंट आता एक महिना झाला कॉन्व्हेंट चालू। सेमी इंग्लिश आहे ना? सेमी इंग्लिश। शाळा एक गावाचं मंदिर आहे, सगळ्यात मेन म्हणजे मंदिराकडे आमच्या इथं सर्व लोक, गावकरी मंडळी सर्व ध्यान लक्ष करते। त्यातल्या शाळा समितीचे जे आहे ते माणसं चांगले आहे। विशेष म्हणजे आमचे जे सर मास्तर लोक जे आहेत ते व्यवस्थित आहेत। सर्व जर असे व्यवस्थित असलं तर गाव सुधारले, शाळा सुधारले म्हणजे गाव सुधारलं, शिक्षण हे मेन आहे। दिनेश गुलाबरावमुळे, सोनखास ग्रामपंचायत सदस्य, गट ग्रामपंचायत आहे पातुरनंदापूर आणि सोनखास। आमच्या सोनखास या गावी जिल्हा परिषद शाळेच्या संदर्भात शिक्षणाचं आजच्या कॉम्पिटिशनच्या हिशोबाने आमच्या इथं 4थ्या वर्गापर्यंतच शाळा आहे आणि आम्ही पण शाळा शिकलो त्यावेळी आमच्या इथं 3राच वर्ग होता। आधी आमच्या गावाच्या नदीला पूल पण सुद्धा नव्हता, तेव्हा आम्ही आमच्या गावातली मंडळी आम्हाला पुरामधून बसने किंवा डोक्यावर घेऊन शाळेत पोहोचील अशा माध्यमातून आमचं माध्यम होतं शाळेला जायचं। तर आमची तर जवळजवळ 10-15 वर्षापासून 4था वर्ग हा वाढलेला आहे। अशातच खेडे विभागातलं शिक्षण व्यवस्थित नाही या उद्देशाने सर्व गावकरी मंडळी बऱ्याचशा गावची ही शहराच्या ठिकाणी जाते आणि खेडे विभागातला शिक्षणाचा स्तर हा कमी असल्याकारणामुळं बऱ्याचशा लोकांचं जिल्हा परिषदच्या शाळेचा जे एक हे आहे शिक्षणाचा स्तर कमी असल्याकारणामुळं त्याच्याकडे दुर्लक्ष करतात। परंतु आमच्या इथं जेव्हापासून श्री मंगेश लिप्ते सर हे मुख्याध्यापक आहेत आमच्या इथले, त्यांनी शिक्षणाचं महत्त्व हे आमच्या गावामध्ये असं चांगलं प्रत्येक नागरिकांच्या मनात रुजवलं आणि आधी पण आमची तो शिक्षण होतं व्यवस्थितच, परंतु शिक्षणाचा स्तर कसा वाढावा त्याच्यातले प्रत्येक बारकावे जे असतात याची प्रत्येकाला माहिती दिली। त्या माध्यमातून समग्र गावकरी मंडळी असो किंवा कोणी पदसिद्ध अधिकारी असो, प्रतिनिधी असो, या सर्वांनी एकत्र बसून गावाच्या शिक्षणाचा स्तर कसा सुधारेल या संदर्भात चांगला प्रयत्न केला। त्याच माध्यमातून आमच्या इथं जिल्हा परिषद शाळेत कॉन्व्हेंट सेमी इंग्लिश सुरू केलेला आहे। 3रा वर्षांचे जे मुलं आहेत त्यांना स्पेशल गणवेश दिला आणि
जिल्हा परिषदची जे रूम ही त्या मुलांना शिक्षणाकरता एक रूम दिलेली आहे आणि गावातीलच एक चांगले शिक्षण घेतलेली मुलगी कुमारी भाग्यश्री बाबूराव मुळे हिला ते वर्ग शिकवण्याकरिता नियुक्त केलं। अशातच आज आमच्या गावामध्ये सर्व नागरिक शिक्षक शाळा आणि मुलं ह्या सर्वांचं एक एकनिष्ठ हे आहे म्हणजे सर्व अध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमकास सोमकास या शाळेचा विकास हा गावकरी आणि सर्व शिक्षक वृंद यांच्या सहकार्यातून आज झालेला आहे। सोमकास शाळेतील वर्ग 1 ते 4 संपूर्ण सेमी इंग्लिश असून शाळेमध्ये यावर्षीपासून कॉन्व्हर्टचे वर्ग चालू केलेले आहेत। यापूर्ण संपूर्ण सहकार्य गावकरी मंडळी आणि व्यवस्थापन समितीच्या सहकार्यामुळे हे शक्य झालेलं आहे। एमसीएन न्यूज करिता विकास ठाकरे पात्रनंदापूर अकोला।